काय झालं? चल अभ्यास चाललाय का बाई तुझा? नाही बा, 300 झाल्या की शिजतोय. चक्क आज लेख पण अभ्यासाला बसलाय. आमच्या आत्याचा जोक आहे का? सिटीतली गेली खेड्यात, खेड्यातली गेली सिटीत. मग तिने लावला कुकर आणि ती म्हणली इथं बस मी खेळात लिहिला. मी आली बाया म्हणली. हा तिचं काय काम असेल? काम असेल. आणि ती बसली तिथं, ती कुकर लागला सिटी लिहायला. मी आला मुर्दा म्हणली मला सिट्या मारत. आमच्या आत्याला जोक आठवला असू द्या. म्हणले मला सिट्या हाणतोय म्हणली. मी आला मुर्दा म्हणली. माहितीच नव्हतं म्हणजे आता पहिली कशी लोक इडीच होती खास, कुकर लय माहित नव्हतं कोणाला. मग ती तपल्या गेली जावला सांगाय जाव होती. म्हणली बघा म्हणली मला कुकर म्हणली शिट्या मारतोय. अग म्हणली इडी का खुई म्हणली तू. ती म्हणली शिजलाय भात म्हणून ती सांगतो शिट्टी जमा झाली. म्हणजे असं झालं होय. मग तिला कळलं की शिट्या मारतोय म्हणजे बा शिजलाय म्हणून शिट्या मारतोय म्हणून तिला कळलं. म्हणजे असं कळून घेतलं तर सगळं आहे. नाही तर नाही कळलं. एखाद्याला नाही समजत आत्या मग काय करायचं आता? नको ग बस, त्याला करू दे अभ्यास. कर्माच्या नवमी म्हणतात अभ्यासाला बस. अक्षर दाखवर कसलं इथं? मूर्ख सकाळी शाळेत केलं. अरे सरळ दाखव, त्यांनी तुझं अक्षर कसं बघाय दाद्या? अक्षर त्याचं चांगलं आहे. आता शेवटचा पेपर चालू आहे ना. सगळ्या जोकच पार कुटाळा झालं आणि अण्णाचा तर पार अभ्यास झाला. अर्धा प्रश्न काढलं, तीन वेळा शब्दवाटी खाल्ली, दहा कविता लिहिली. शिस्तीत बोल, त्यांना कळण असं बोल. आणि ते काय झालं, फोन ने अर्धा तास गेला तर वर पार आत्याच्या भाकरी झाल्या. उकड्यात बसू का? उकड्यात हा का? उकडात बसू? उकड्यात बसून मरण की इकडं पत्रा सगळी पत्र्यात पत्र्यात. आणि मग दोन खोल्या बांधल्यात, काय करायचं? पण त्या दोन खोल्यात काय चुली ती का पेटवायला? नाही नाही येत असं होतंय घोळ सगळा. खाणं पिणं काय म्हणतात ना, सगळाच त्यातच या. चांगलं घर म्हणलं की तिथं चांगलाच राहणार. होय चांगलंच घ्या, चांगलंच किचन. चांगल्या घरात तर चांगलं करताच येत ना कधी. काय मग आता चूल घालता काय घरात? त्या आता काय करायचं, गोटम तर गोटमला काय धंदा येतो? तर चाललंय असं मस्त पैकी स्वयंपाक. चांगलं किचन होतं, आपण बाहेर पडत होतो. आम्ही बाहेर तर पेटवायचो का तर ही पत्रा काळा होतो या. पण आता काय झालं, तिकडे सगळं सामान नेलं म्हणून पत्रा काळा झाला तरी चालेल. होय सामान तर काळा झालं नाही, फक्त भांडी ही खराब नाही झाली पाहिजे, धूळ नाही बसली पाहिजे, एकदम स्वच्छ चकाचक. आरशात कसं तोंड बघतो तसं दिसलं पाहिजे भांड्यात. पण बायांचं कसं, बायांना चांगलं नाही आवडत, वाईट आवडत. मला फक्त सावळी नाही. आम्ही काय करणार नाही आता, एक चुलीत मस्त कोरून छान अशी बाहेर मांडून आपलं रोज संध्याकाळी मस्त स्वयंपाक वारवशी करायचं. आता 2 महिने पाऊस पडत छान पोरगी करती माझ्या अभ्यास. राहू दे तुझा विनोद. बरं ही जा विनोद आहे का बाया? एक असती इंग्लिश बाय, एक असती आला तिला आणि इंग्लिश सांगितलं तिला. इंग्लिश बाय म्हणती विहिरीत आणि इंग्लिश बाय म्हणती सेव 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 आणि मराठी बाय म्हणती मरायला लागली तरी शेव शेव करते. हा शेव मागते खायला. तर असो बाय बाय सगळ्यांना, गुड नाईट. छान पैकी असं मस्त स्वयंपाक झालेला आहे आणि आम्ही सगळे आता जेवण करणार आहे. डाळीची आमटी, भात, ज्वारीची भाकरी कुणा कुणाला आवडते त्यांनी आमटी केली. आज नवीन पदार्थ केले कारण की कट्टाळा. आता वयात आमटीच खायच्यात. वांग वांग बटाट बटाट आता हुलग मटकी तूर उसळ मेथीची भाजी आणायला लावली. मेथीची भाजी राहिली तूर. मेथीची भाजी आत्याने वाळवून घालावली. दोन पेंड्या ओख्याने सांडच कसं केलं, मिक्स करून ठेवली. तर असू द्या सगळ्यांना बाय बाय. आता लय बिल झाले आता सगळ्यांचं.
तुम्हाला एक सांगायचंय पण आता उद्या निवांत व्हिडिओ काढते उन्हाचा उद्या उन्हाचा व्हिडिओ काढते दोन काय झालंय त्या दोन चार बाया आहेत त्याला मला छळत्यात त्यांना सांगायचंय पण असं आता ती उद्या आपण उद्या बोलू निवांत उद्या तुम्हाला निवांत सांगेन आता बाय बाय सगळ्यांना.